तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे प्रश्न डिस्कस करणारे चालू घडामोडीचे पहिला प्रश्न बघा महाराष्ट्राचे सध्याचे उच्च शिक्षण आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक ए उदय सावंत येत लक्षात ठेवा उदय सावंत पुढचा प्रश्न बघूयात आपल्या महाराष्ट्राचे अन्न औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक सी राजेंद्र शिंगणे लक्षात ठेवा राजेंद्र शिंगणे हे महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी वर्षा गायकवाड बघा शालेय शिक्षण मंत्री आहेत लक्षात ठेवा वर्षा गायकावडे शालेय शिक्षण मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी संदी संदीप पनाराव भुमरे लक्षात ठेवा संदीप पनराव भुमरे हे महाराष्ट्राचे रोजगार हमी मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी संदीपनाराव भुमरे हे चेत तर मित्रांनो व्हिडिओ बघून तुम्हाला जर थोडं फरका बरं वाटत असेल किंवा युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत काय प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन्स क्रमांक डी श्यामराव पाटील बघा महाराष्ट्राचे सहकार मंत्रालयाचे मंत्री आहेत कोण श्यामराव पाटील पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील सध्याचे विपणन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे विपणन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर हे बघा श्यामराव पाटीलचे आहेत लक्षात ठेवा श्यामराव पाटील पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे कापड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे काकड मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर ऑप्शन्स क्रमांक बी अस्लम शेख हे बघा महाराष्ट्राचे सध्याचे कापड मंत्रालय मंत्री आहेत लक्षात ठेवा कापड मंत्रालय मंत्री पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे मासेमारी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मासेमारी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक सी अस्लम शेख बघा मासेमारी मंत्रालयाचे मंत्री आहेत बघा अस्लम शेख तर मित्रांनो तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल आणि अनअकॅडमी आपल्या मोबाईलमध्ये नसेल तर काय उपयोग नाही कारण की बघा अनअकॅडमी हा भारतातील सगळ्यात मोठा एज्युकेशनल प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला काय करायचं आहे प्लेस्टोरमध्ये जायचे अनअकॅडमी सर्च करायचे आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोड मागितला तर यस एम बी दहा आपला कोड आहे लक्षात ठेवा यस एम बी दहा हा जर कोड यूज केला तर तुम्हाला पूर्णपणे बघा मोफत ॲक्सेस मिळेल मोफत फ्रीचे क्लासेस बघते येतील त्याचबरोबर तुम्हाला सबस्क्रिप्शन घेण्यासाठी सुद्धा यस एम बी टेन हा कोड यूज करायचा बघा यस एम बी टेन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपल्या प्रोफाईलची लिंक दिलेली त्या लिंकला फॉलो करू शकता त्या ते ठिकाणी सुद्धा आपण क्लास घेत असतो बघू शकता क्रॅक सी विथ इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्म जर मित्रांनो तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला भरपूर फायदे आहेत लाईव्ह घरातल्या घरात शिकता येणारे पी डी एफ वगैरे सगळं टॉप शिक्षक आपल्याला शिकवण्यास मदत करणारे या ठिकाणी आपल्यासाठी बघा पी एस आय एस टी आय एस साठी कंपाईन एक्झामसाठी बघा यश एची किल्ली बॅच असती रणांगण बॅच आपल्याला माहिती आहे राज्य असते पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ह्या बॅचेस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील राज्य सेवेसाठी एक, से एक रिव्हिजन बॅच चालू झालेली आहे राज्य सेवेच्या मुख्य परीक्षेसाठी बरोबर हिचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता जे काही टॉप एज्युकेटर्स आहेत गरुड झेप बघा फक्त आय मेन्स एक्झामसाठी चालू झालेली कोणती गरुड झेप सबस्क्रिप्शनची ऑफर सुद्धा आपल्यासाठी चालू झालेली बारा महिन्यावरती दोन महिने फ्री आहेत आणि दोन वर्षावरती तीन महिने फ्रेत याचासुद्धा लाभ घेऊ शकता आणि मेन म्हणजे या ठिकाणी बघा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक टाकलेली डायरेक्ट तुम्ही एवढ्या डिस्काउंटवरती जाताल या ठिकाणी जाता। बघू शकता सतराशे दहा रुपयाला एक महिना चार हजार दोनशे पंच्याहत्तरला तीन महिनेचंही सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपयाला बघा केवढ्याचं सहा महिन्याचंही आणि एका वर्षाची क्लास लावली एका वर्षाचं पॅकेज आहे नऊ हजार चारशे पाच आणि दोन दोन वर्षाचे बघा तेरा हजार सहाशे ऐंशी आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे बंदर विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी अस्लम शेख लक्ष ठेवा अस्लम शेख पुढचा प्रश्न बघायत आपण आता आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजे आपल्या आरोग्य मंत्री बघा राजेश टोपे लक्षात ठेवा राजेश टोपे हे आपले आरोग्य कल्याण मंत्री आहेत महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी विजय नामदेवराव वडेट्टीवार लक्षात ठेवा विजय नामदेवराव वडेट्टीवार हे महाराष्ट्राचे सध्याचे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय मंत्रालयाचे मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्या कृषी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी दादा भुसे त्यांचं नाव काय बघा दादाजी भुसे सध्याचे कृषी मंत्री आहेत आपले कोण दादाजी भुसे पुढला प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे माजे सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत माजी सैनिक कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी दादाजी भुसेचे लक्षात ठेवा दादाजी भुसे पुढचा प्रश्न बघूयात आपण आपल्या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बघा आपले पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री सुनील छत्रपाल केदार लक्षात ठेवा सुनील छत्रपाल केदारे महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे दुग्ध विकास मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी सुनील छत्रपाल केदार आहेत लक्षात ठेवा कोण आहेत सुनील छत्रपाल केदार महाराष्ट्राचे क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक आहे सुनील छत्रपाल केदार ठेवा सुनील छत्रपाल केदार पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक सी धनंजय मुंडे लक्षात ठेवा धनंजय मुंडे महाराष्ट्र सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्रालयाचे मंत्री धनंजय मुंडे आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे अल्पसंख्याक विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक बी नवाब मलिक आहेत लक्षात ठेवा कोण आहेत नवाब मलिक आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम मायम प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे नवाब मलिकाचे कोण आहेत नवाब मलिक पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे मृदा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे मृदा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी शंकरराव गडाख पाटील लक्षात ठेवा शंकरराव गडाख आहेत मृदा जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत ऑप्शन्स क्रमांक डी हसन मुश्रीफ कोण आहेत बघा हसन मुश्रीफ महाराष्ट्रातील सध्या ते सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सार्वजनिक उपक्रम वगळता महाराष्ट्रातील सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम मायम पी प्रश्न आहे कोण आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक बी अशोक चव्हाण कोण आहेत अशोक चव्हाण हे सध्या सार्वजनिक उपक्रम वगळता सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री महाराष्ट्रातील सध्याचे सार्वजनिक कामे मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत लक्षात ठेवा सार्वजनिक उपक्रमासह एकनाथ शिंदे आहेत आणि उपक्रम वगळून कोण आहेत अशोक चव्हाण आहेत पुढचा प्रश्न बघूयात आपण महाराष्ट्राचे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे शहर विकास नागरी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक ए एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचे शहर विकास विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे आहेत पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे सध्या महसूल मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे पेपरला छापण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री कोण आहेत सर्वांचं बरोबर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक बी बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे सध्याचे महसूल मंत्री आहेत बाळासाहेब थोरात पुढचा प्रश्न आहे मा महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे शुभास देसाई कोण आहेत बघा महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाचे मंत्री सुभाष देसाई लक्षात ठेवा शुभास देसाई पुढला प्रश्न आहे बघा महाराष्ट्राचे सध्याचे खान मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे खान मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम महत्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे पुन्हा ऑप्शन्स क्रमांक डी शुभास देसाई मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ खूप आयएमपी असणार यामधून मा तुम्हाला दोन ते ती तीन प्रश्न हमखास पेपरमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे सगळ्यांनी शांत चित्ताने बघायचं आहे आपण ज्यावेळेस ऐकतो आणि बघतो त्यावेळेस आपल्या लक्षामध्ये जास्त काळ टिकून राहतं सगळ्यांनी नोट्स काढायचा प्रयत्न करायचा पेन आणि वैगून बसायचे तर कोण आहेत आपले खान मंत्रालयाचे मंत्री ऑप्शन्स क्रमांक डी शुभास देसाई आहेत लक्षात ठेवा शुभास देसाई पुढचा प्रश्न पाहूयात आपण आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत एकदम आय एम पी प्रश्न आहे चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला आपल्याला तीन सेकंद मिळतील व्हेरी गुड राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए नितीन राऊत महाराष्ट्राच्या ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत नितीन राऊत आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्रातील सध्याची जे काही वा वाहतूक आहे त्या वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक सी अनिल परब लक्षात ठेवा अनिल परब महाराष्ट्रातील सध्याचे वाहतूक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत अनिल परब आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत right राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन्स क्रमांक डी अनिल परब लक्षात ठेवा महाराष्ट्राचे संसदीय कामकाज मंत्रालयाचे मंत्री म्हणजे काही संसदमधलं कामकाज असतं त्याचे मंत्री बघा अनिल परब महाराष्ट्राचे सध्याचे गृहनिर्माण मंत्री राज्याचे मंत्री कोण आहेत सध्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राज्याचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचे राईट आन्सर या ऑप्शन क्रमांक बी जितेंद्र आव्हाड आहेत लक्षात ठेवा जितेंद्र आव्हाड पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक यशोमती चंद्रकांत ठाकूर कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालय मंत्री आहेत यशोमती चंद्रकांत ठाकूर कोण यशोमती चंद्रकांत ठाकूर महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री खालीलपैकी कोण आहेत चला पटकन आंसर द्यायचे आपल्याला तीन सेकंद मिळतील राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक टी गुलाबराव पाटील कोण गुलाबराव पाटील महाराष्ट्राचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री कोण आहेत तर गुलाबराव पाटील आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी छगन भुजबळ कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे मंत्री छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न आहे म्हणजे पुन्हा तेच व्यक्ती आहेत ऑप्शन्स क्रमांक बी छगन भुजबळ महाराष्ट्राचे सध्याचे ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत छगन भुजबळ आहेत लक्षात ठेवा छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक के सी पाडवी लक्षात ठेवा के सी पाडवी महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत के सी पाडवी महाराष्ट्र पर्यावरण व हवामानाबद्दल मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र पर्यावरण व हवामानबद्दल मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत तर पर्यावरण मंत्री कोण आहेत आपले ऑप्शन्स क्रमांक डी आदित्य ठाकरे लक्षात ठेवा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे पर्यावरण व हवामानबद्दल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आदित्य ठाकरे आहेत घ्या पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत चला पटकन आन्सर द्यायचं आहे पुन्हा तेच आहेत बघा ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे आहेत लक्षात ठेवा पर्यटन मंत्रालयाचे मंत्री सुद्धा आणि पर्यावरण बघा पर्यटन पर्यावरण यमक जोडणारे शब्द आहेत त्याचे मंत्री कोण आहेत आदित्य ठाकरे आहेत कोण आहेत आदित्य ठाकरे आणि मित्रांनो बघा आपल्या अन सुद्धा फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात अकॅडमीवरती फ्रीमध्ये क्लासेस चालू असतात त्याचीसुद्धा लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये नाही तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली त्यावरती तुम्ही फॉलो करू शकता अनअकॅडमीकडून डाउनलोड करायचं तर बघा जे काय आपलं प्लेस्टोर असतं ज्या ठिकाणामधून आपण व्हॉट्सअप फेसबुक डाउनलोड करतो त्या ठिकाणमधून करायचं आणि तुम्ही नवीन यूज जर असाल तर तुम्हाला कोड मागितलं जाईल तर आपला कोड आहे बघा एस एम बी दहा लक्षात ठेवा यस यम बिदा हा जोवर कोड यूज केला तुम्ही तर तुम्हाला पूर्णपणे मोफत क्लासेस बघता येतील यस यम बिदा आणि तुम्हाला अनअकेडीवरून काही पण घ्यायचं असेल सबस्क्रिप्शन वगैरे तरी पण आपलाच तुम्ही रेफरल कोड यूज करू शकता यस एम बी टेन लगेच्या लगेच जाता जाता फॉलो करून घ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेलीची लिंक आपल्या अनअकॅडमीच्या प्रॉफाईलची तर कोण आपले पर्यटन मंत्री ऑप्शन्स क्रमांक सी आदित्य ठाकरे आहेत लक्षात ठेवा आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे काय प्रश्न आहे महाराष्ट्राचे प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत प्रोटोकॉल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पुन्हा बघा आदित्य ठाकरेचे आहेत ऑप्शन्स क्रमांक बी तीन पद आहेत बघा आदित्य ठाकरेकडे यांच्याकडे पर्यावरण त्याचबरोबर पर्यटन आणि प्रोटोकॉल मंत्रालय सुद्धा आदित्य ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर याचं ऑप्शन्स क्रमांक आहे दिलीप वळसे पाटील आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्रालयाचे मंत्री सुद्धा कोण आहेत दिलीप वळसे पाटील आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक डी दिलीप वळसे पाटील आहेत कोण आहेत दिलीप वळसे पाटील आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री दिलीप वळसे पाटील आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील पुढचा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टन आहे पोलीस भरतीच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत पेपरला डायरेक्टली छापण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे कोण आहेत दिलीप वळसे पाटील हे आपल्या महाराष्ट्राचे कोण आहेत गृहमंत्री आहेत लक्षात ठेवा दिलीप वळसे पाटील पुढचा प्रश्न आहे बघा आपल्या महाराष्ट्राचे सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत आपल्या महाराष्ट्राचे सध्या वैद्यकीय शिक्षण मंत्री खालीलपैकी कोण आहेत राईट आन्सर या ऑप्शन्स क्रमांक बी अमित देशमुख लक्षात ठेवा महाराष्ट्राचे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तर अमित देशमुख हे सध्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत अमित